नमस्कार मित्रांनो, हसते माझी हालत तन बेकार लय झाले. दोन चार दिवसापासून मी लय परेशान आहे. एक तर चॅनल हॅक झालाय माझा, त्यातनं ही केस त्या नाव्याने असली ताईड बोड्याची केले तर त्यातनं बोलता येणार काय नाही. इकडे शूटिंगला आलो तर हे हसतं, ह्याला दगड घाल ना, तू उठ येतो, हसू नको. आम्ही इकडं शूटिंगला आलो होतो आणि हे बघा कॅमेरा जोडा जोडीच करत होतो सगळा. ऑल कॅमेरा जोडला होता बघा मित्रांनो, हे बघा ऑल कॅमेरा जोडला होता. तर तेवढ्यात मला यूट्यूबचा मेल आला की तुमचं खातं जे आहे ते रिकवर वगैरे करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे पुष्टी वगैरे केली. आता तुला चांगलं सांगतो तर तो दातच काढतोय. तर काय झालं, यूट्यूबचा मेल आलाय, मी काय कम्प्लिटली वाचला नाही पण चांगली त्यांनी मी सकाळी एक फॉर्म फिलअप केला होता. तुला हे मना खाली घाले ना, दात काढ नको, ब्लॉक पण बनवून देत नाही. सकाळी मी मरतील खोकून खोकून सकाळी मी मेल केलता यूट्यूबला, एक फॉर्म फिलअप करून दिला होता. तर आता त्यांचा रिप्लाय आलाय की तुम्ही तुमचा पासवर्ड वगैरे चेंज करू शकता, ॲक्सेस करू शकता. तर जाम खुश झालो मी. तर आता जाऊन बघणार आहे पासवर्ड वगैरे चेंज होतोय का. आणि त्यांनी सांगितलंय की जर काय अडथळा आला तुम्हाला तर पुन्हा आमच्याशी संपर्क करा. म्हणजे आता रोज यांच्याशी संपर्कच करावा लागतोय आणि होऊन जाईल मित्रांनो, काय सुद्धा टेन्शन नाही. तर आता मी शूटिंग सगळं सोडून, म्हणजे नुसता कॅमेरा जोडला होता तर कॅमेरा पुन्हा पॅकअप करायला सांगितलं आहे मला. शूटिंगच करून करून पण टाकायचं कशावरती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे ती आपल्याला आधी वाचवायचं आहे. आणि मला माहिती तुम्ही माझ्याकडले रागाने बघता या केसांमुळं, एकदम विचित्र झाल्यात केस. तर उद्या मी ह्याला पिन लावून येणार आहे, चाप लावून येणार आहे. तर ठीक आहे, चला आता घरी जातो पटकीनं आणि त्या गोष्टी सगळ्या करतो आणि काय होतं तुम्हाला लवकरच अपडेट देतो. ठीक आहे, तू असं कस खार हसत राहतो हा. तर मित्रांनो, आम्ही नवनवीन शूटिंग करणार आहेत. नाही आता नाही, बाहेरची हवा देऊन माघारी कॅमेरा नवीन आणलेला, एवढा मोठा सेटअप, फक्त एकच रील बनवला त्याला आणल्यापासून 15 दिवस झाला कॅमेरा आणलेला. आणि आज दुसऱ्यांदा काढला होता बाहेर, परत आत ठेवला. ती म्हणेन काय माझी इज्जत आहे, काढताच कशाला ठेवताच कशाला मला. ओके, आणि आपल्या गाडीला आतमधून कुशन पण केलंय, तुम्हाला दाखवतो. हे बघा या गाडीला मस्तपैकी ब्लॅक कवर टाकून घेतलाय, कारण कृष्णा सारखं सीट कवर घाण करतो, त्याच्यामुळे एकदाच ह्याचा कार्यक्रम करून टाकलाय. ओके किसनराव, काय आवडेल मालू शूटिंगला पण, शूटिंग शूटिंग कॅमेराचं म्हणणं काय असेल, कॅमेरा काय म्हणेल तुम्ही मला ना कॅमेरा म्हणेल. आपण टाकणार त्याच्या चॅनल वरती व्हिडिओ, मग ती चॅनल हॅक झाले मग ती माणूस काय आहे, कॅमेरा सुद्धा काय म्हणाल. तुम्ही अगोदर चॅनलचं काम करा मग माझ्या ड्रेस बनवायला या. हा म्हणून तुला कॅमेरा सेट होत नव्हता ना गिम्बल लवकर. तेरे ना माझा तेरे नाम झालाय. तारीफ करो चलो, मैं कैसा दिख रहा हूँ, मैं 10 रुपये का सेविंग करा के इतना हैंडसम दिख रहा हूँ. तो मैं अगर मेरे चेहरे पे अगर गलती से 10 से 20 खर्चा कर दो तो कैसे लगेगा. चलो तारीफ करो कितना जाना. सगळ्यात पहिल्यांदा मी ऑफिसमध्ये आलो मित्रांनो. इकडं स्क्रिप्ट लिहायचं काम चालू होतं, मी ऑफिसमध्ये PC चालू करतो. आताची कुठं जरा थोडंसं बरं वाटायला लागलंय. अजून म्हणजे असं नाही की आता झालाच चॅनल, म्हणजे आलाच, बरंच काय काम करावं लागेल त्याच्यावरती, तेव्हा जाऊन कुठंतरी येईल. चला आता मी सगळ्या स्टेप फॉलो करतो यूट्यूबने जसे दिल्यात तसे. हां करा चालू, लेट स्टार्ट. Thank you.
ओके मस्त. आता ती हिरोची हिरोची हिथे येतं का आपलं युट्यूब बटन पण मस्त पैकी दिसत. तर मित्रांनो यांचा पवा कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. बासुरी खूप छान वाजवतात आणि आपलं जे चॅनल जे आहे तर मी युट्यूबला मेल पाठवलेला आहे आज त्यांचा जो आलता मेल त्याला मी रिप्लाय केला सगळ्या गोष्टीचा. पुन्हा सकाळी अजून एक मेल येईल अँड त्याच्यानंतर अजून एक दिवसाने येईल. एक ह्याच्यामध्ये कम्प्लीट दोन चार दिवस तरी जातील पण चॅनल 100% माघारी येईल तर चाललं युट्यूबशी बोलणं. मग अशी युट्यूबचा मेल आला तर एवढं जास्त खुश झालो आता केलं रिप्लाय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज दुसरा दिवस आहे. काल रात्री गुगलचा मेल आला होता पासवर्ड रिसेट करा म्हणून पण काय झालं नाही. पुन्हा आज सकाळी अजून एकदा डायरेक्टली पासवर्ड रिसेट करा म्हणून आला. आज पासवर्ड रिसेट केला बट माझा जो रिकवरी मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर तो हॅकरचा आहे माझा तिथं नाही. पुन्हा मी युट्यूबला मेल केला आहे की असं असं झालंय म्हणून की माझा रिकवरी मोबाईल नंबर तिथं चेंज केलेला आहे त्याच्यामुळे मी काय लॉग इन करू शकत नाही. आता बघू त्यांचा रिप्लाय येण्याची वाट बघू गोलची. तोपर्यंत वाटच बघावं लागेल पण होईल चॅनल रिकवरी असं मला वाटतंय. तर काय नाही ब्लॉग काय बनवण्याचा माझा बिलकुल पण मूड नाही आहे तरी पण मी काय ना काय काय ना काय रोज रोज करत असतो. या सकाळ सकाळ उठलो गेले दोन दिवस झालं मी रोज रात्री न जेवता झोपतोय कारण भूकच लागत नाही आणि जेवणाकडे लक्षच जात नाही सगळं लक्ष इकडेच. पण आज थोडासा निश्चय घेतला निर्णय घेतला की सकाळ सकाळ उठूया आपली कामं करत राहूया ते तर काय होतच राहणार आहे. जरी चॅनल रिटर्न नाही आला तरी मी मेहनत करत राहणार आहे आणि पुन्हा एकदा मी माझं साम्राज्य उभा करणार आहे. त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सिर सलामत तो पगडी 50 आपली कला मजबूत आहे तर असले 100 चॅनल उभं करो आणि तुम्ही पण आहे तुमचं प्रेम पण आहे. तर ठीक आहे सकाळ सकाळ नाश्ता करतोय मी अंड्याचा आणि आज ब्लॉग बनवणार आहे मी. काय पण होऊ द्या तिकडे किती टेन्शन असू द्या मी माझ्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज दाखवणार काय करतोय मी अँड कॉमेडी स्क्रिप्ट लिहिणार आहे आज मी स्वतः. तर चला ठीक आहे बाय.